दरम्यान हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईमुळे मवियाचा संताप झालाय. मवियाच्या नेत्यांनी ही कारवाई सूडबुद्धीनं होतीये असं म्हटलंय. ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाई. हॅलो सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारात त्याचे आहे. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रातला कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. जे जे प्रश्न तुम्ही त्यावेळेला राष्ट्रवादीत असताना उपस्थित केले तेच प्रश्न किरीट सोमय्या उपस्थित करतात. मग किरीट सोमय्या जेव्हा बोलतात तेव्हा इतका राग का येतो? किरीट सोमय्या किंवा किरीट सोमय्या सारखी मग ती मोहित कंबोज असेल ना तर अशी माणसं ही भारतीय जनता पार्टीनं मराठी माणसांवर सोडलेली माणसं आहेत. ही केवळ मराठी माणसांना अडचणीत आणण्याकरता म्हणून यांना वापरण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. आज किरीट सोमय्यानी जर तुम्ही बघितलं तर एक एक मराठी माणसाला छळलंय. प्रताप सरनाईक मराठी, अजितदादा मराठी, हसन मुश्रीफ मराठी, नवाब मलिक मराठी, यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव मराठी, अनिल परब मराठी, कोणाला सोडलंय यांनी? यांनी सोडलंय कोणाला? किंवा त्या भावना गवळी मराठी, अशी सगळी माणसं जी आहेत या मराठी माणसांशिवाय या किरीट सोमय्यांना कोणी भ्रष्टाचारी दिसत नाही का? आज त्या सदानंद कदमांना काहीतरी अरेस्ट झाली मला वाटतं ईडीने केली मराठी. अरे काय चाललंय काय? सीबीआयने मी पार्लमेंटमध्ये ही गोष्ट बोलली की अनिल देशमुखांच्या कुटुंबावर 109 वेळा, म्हणजे हा एक खरं तर विक्रमच आहे ईडी आणि सीबीआयचा की त्यांनी 109 वेळा एकाच कुटुंबावर रेड केलेली आहे. आणि टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रातलाच डेटा सांगतो की एक आरटीआय कोणीतरी केलं होतं त्याच्यात असं स्पष्ट झालेलं आहे की पूर्णपणे ह्या देशात 95% लोकं जी आहेत ती विरोधी पक्षावरच कारवाई झालेली आहे.